नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट या वन विभागाच्या कायद्याला अलीकडच झालेली जी दुरुस्ती आहे आणि ज्या दुरुस्तीमुळं अनेक लोकांना जो दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्याच्याविषयी चर्चा केली असाच महाराष्ट्रातला देखील एक खाजगी वनाच्या संपादनाचा एकोणीसशे पंच्याहत्तरचा कायदा आहे ज्याला महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम एकोणीशे पंच्याहत्तर प्रायव्हेट फॉरेस्ट फॉरेस्टिशन सेव्हन्टी फाईव्ह असं म्हणतात या कायद्यानं या कायद्याची चर्चा करण्यापूर्वी आपण भारतातला जो वनाचा इतिहास आहे तो आपण पाहू सर्वात आधी आला होता तो अठराशे पासष्टचा भारताचा वन कायदा जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं ब्रिटिशांची सत्ता होती साधारण एकोणीसशे अठराशे चौसष्टच्या दरम्यान त्यांनी जशी इम्पिरियल कंपनी ईस्ट इंडिया कंपनी होती तशी इम्पिरियल फॉरेस्ट डिपार्टमेंट सुरू झालं आणि हळूहळू ब्रिटिशांनी जंगला जंगलावरती देशातल्या जंगलावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यावेळेस त्यांनी केलेली जी व्याख्या होती जंगलांची व्याख्या होती झाडांनी झाकलेली कोणतीही जमीन म्हणजे सरकारी जंगल म्हणजे खाजगी जमिनीत जरी झाडं असले आणि झाड झुडपांनी झाकलेलं असेल त्याला देखील ते जंगल म्हणायचे आणि त्याला जंगल म्हणून घोषित करायचे आणि त्याचं व्यवस्थापन शासनाकडे घ्यायचे अशी ती पद्धत सुरू झाली म्हणून तो अठराशे पासष्टचा हा कायदा महत्वाचा मानला जातो त्याचं कारण आहे डायटीस ब्रॅ ब्रँडिस असं जे त्याचे अधिकारी होते त्यांनी अठराशे चौसष्टमध्ये मध्ये भारतीय वनसेवेची स्थापना केली ज्याला आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतो आणि अठराशे पासष्टपासून पासून भारतीय वन कायदा तयार केला नंतर अठराशे पासष्टच्या वन कायद्याने भारतातील ब्रिटिश वसा वसतवाद ज्याला आपण वसाहतवाद म्हणतो ज्याला इम्पेरियालिझम म्हणतो ज्याला कलॉनी कॉलोनी कॉलोनी वाद म्हणतो तो विस्तार केला आणि भारतातील जंगलावरती त्यांनी प्रथम नियंत्रण प्रस्थापित केलं अठराशे पासष्ट ते अठराशे अठ्ठ्याहत्तर या दरम्यानचा जो काळ आहे या प्रवासामध्ये वन कायद्याचा बराच विकास झाला आणि शतकानुशतके पारंपरिक वनावरती निर्माण म्हणजे अवलंबून असणाऱ्या ज्या जमाती होत्या लोक होते त्यांच्यावर देखील हळूहळू ब्रिटिशांचं हे नियंत्रण सुरू झालं आणि झाडाने झाकलेली कोणती ही जमीन म्हणजे वन झाडाने झाकलेली कोणती ही जमीन म्हणजे जंगल आणि सरकार म्हणेल ती जंगल अशा पद्धतीनं त्या कायद्याचा वापर सुरू झाला त्यानंतर पासष्ट नंतर, नंतर साधारण तेरा वर्षाने त्या कायद्यात बदल करण्यात आले आणि अठराशे अठ्ठ्याहत्तरचा भारताचा वन कायदा म्हणून नवा वन कायदा करण्यात आला आणि सर्व पडीक म्हणजे वनापासून सुरू झालं झाडांनी झाकलेल्या जमिनीपासून सुरू झालं आणि त्यांचा वसाहतवाद आणि विस्तारवाद वाढला आणि पडीक जमिनींचं सार्वभौमत्व देखील ब्रिटिशांनी स्वतःकडे घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांचाही वन या व्याख्येमध्ये समावेश केला या कायद्याने प्रशासनाला राखीव वन आणि संरक्षित वन असं सम सीमांकन करण्याचे अधिकार मिळाले संरक्षित जंगलाच्या बाबतीत स्थानिक अधिकार नाकारण्यात आले आणि काही जमिनींवरती स्थानिक अधिक स्थानिक लोकांना अधिकार द्यायचा असंही त्यांनी केलं त्यांनी वनांचं वर्गीकरण केलं अठराशे अठ्याहत्तरच्या वन कायद्याने राखीव वर्ग, वन संरक्षित वन ज्याला रिझर्व्ह फॉरेस्ट प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि विलेज फॉरेस्ट अशा तीन प्रकारचं संर त्यांनी वर्गीकरण केलं आणि मग हळूहळू वनवासीय जे त्या ठिकाणी राहत होते त्यांना वनोपास ज्याला आपण म्हणतो फॉरेस्ट प्रोड्यूस त्याच्या संकलनाचं काम जे होत होतं त्याच्यावरती नियमन त्याच्यावरती नियंत्रण आधी जे निरंकुश चालत होतं त्याच्यावरती हळूहळू नियंत्रण आणि रेग्युलेशन सुरू झालं आणि त्याचा पाक म्हणून जे त्या भागात जंगलात राहणारे लोक होते आदिवासी जे जंगलावरती अवलंबून होते त्यांच्यावरती हळूहळू गुन्हे दाखल व्हायला लागले त्याच्या त्यांना दंड व्हायला लागला त्यांना कारावास सुरू झाला आणि एक नवा वहसतवादी संघर्षाची सुरुवात तिथनं झाली या कायद्याने केलेले वनाचे प्रकार राखीव वन म्हणजे जी जंगल राखीव आहेत प्रतिबंधित आहेत आणि ज्या जंगलामध्ये सरकारच्या कोणत्याही जमिनीवरती किंवा वन जमिनीवरती पडीक जमिनीवरती कुणालाही प्रवेश करता येणार नाही म्हणजे प्रतिबंधित करण्यात आलं वन अधिकाऱ्याने जर का परवानगी दिली तरच परवानगी जाता येत होतं नाही तर नाही संरक्षित वन म्हणजे किंवा संरक्षित जंगल म्हणजे राज्य सरकारला आरक्षित जंगलाव्यतिरिक्त सरकार जंगला इतर कोणत्याही जमिनी जंगल म्हणून जाहीर करण्याचा अधिकार निर्माण झाला अधिकार प्राप्त झाला आणि त्यावर सरकारला मालकी हक्क स्थापन झाला म्हणून राखीव वन आणि संरक्षित वन किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि रिझर्व्ह फॉरेस्टचे जर आपण नोटिफिकेशन पाहिलं तर अठराशे अठ्याहत्तर पासून असे नोटिफिकेशन्स निघायला लागले आणि तेव्हापासून संपूर्ण म्हणजे जमिनीवरती सरकारने सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा सा प्रयत्न सुरू केला आणि गावातली जे छोटी मोठी वनं असतात त्याला आपण ग्राम वन असं म्हणतो राज्य सरकार कोणत्याही गावाला किंवा गावाच्या समुदायाला आरक्षित जंगल तयार केलेल्या कोणत्याही जमिनीवर का त्यावरील सरकारचे अधिकार देऊ शकत असे साधारण तीन प्रकार झाले आणि तेव्हापासून वन जमिनी आणि बिगर वन जमिनी किंवा खाजगी जमिनी अशा पद्धतीचं वर्गीकरण वेगवेगळं झालं खूप मोठ्या प्रमाणावरती वन असलं पाहिजे सरकारच्या आणि एकूणच देशाच्या निर्धाराप्रमाणे किमान तेहतीस टक्के जमीन म्हणजे एक तृतीयांश जमीन तरी वनाखाली झाडाखाली झाडाच्या कव्हर खाली असली पाहिजे हे बरोबर आहे एवढी मोठी जमीन देऊन देखील आज काय झालं आज आपल्याला दिसतंय की आजची परिस्थिती भयानक आहे आज पाहिलं तर वन विभागाच्या बाहेर जर पाहिलं तर जास्तीच वन कव्हर दिसत नाही त्याचं कारण आहे कायद्याची भीतीच पूर्वी आपण अनेक चित्रपटातून पाहतो की ते वन अधिकारी दाखवलेले असतात आणि त्याची निरंकुश सत्ता त्या वनावरती असते अशा पद्धतीने जर का पाहिलं तर महाराष्ट्रात देखील असे पूर्वी जे एकोणीसशे सत्ता सत्तावीसचा कायदा आपण पाहिला त्या सत्तावीसच्या कायद्याने कलम त्यातलं चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस असे जे कलम होते त्यातनं निर्णय नोटिफिकेशन काढण्यात आले आणि अनेक सरकारच्या मालकीचं नसलेलं पण खाजगी याच्यात देखील जिथे जिथे झाडं झुडपं दिसत होते थोडंसं जंगलाचा परिसर असं वाटायचं किंवा हिरवळ लावलेली असायची मोठ्या प्रमाणावरती हिरवी झाडं असायची असा परिसर देखील निर्णय नोटिफिकेशन्स काढून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आणि मग लोकांनी हळूहळू झाडं लावायचं कमी केलं अशी आपल्याला एकूण परिस्थिती दिसते महाराष्ट्रात देखील असा एक कायदा आला त्याच कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र खाजगी वन आणि कंसात आहे संपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर कायद्याचा उद्देश आहे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गायरान म्हणून विकसित केलेल्या ज्या जमिनी असतील त्या जमिनी वनात गायरान करण्यासाठी त्यांचा वनविनन विकास करण्यासाठी खाजगी वनाचा काही भाग ग्रामीण समाजाला नेमून देण्यासाठी वनक्षेत्र आणि खालच्या पातळीवरील शेतजमीन अशा दोन्ही ठिकाणची धूप थांबवण्यासाठी मातीतील ओलावा टिकून धरण्यासाठी विद्यमान जलविषयक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जलपृष्ठात वाढ करण्यासाठी तलावात जाळणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक हितासाठी वनोत्पादनाचे वितरण करण्यासाठी सार्वजनिक अहित होईल अशा रीतीने वनसंपत्तीचे एकत्रीकरण होण्यास प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण उपयोगात आणले जाईल अशा परिपक्व वनोत्पादनाचे वितरण सर्वोत्तम आणि सामायिक कल्याणाच्या दृष्टीने होण्यासाठी वनाच्या आधारे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ वाढ करण्यासाठी अशा पद्धतीचे उद्देश टाकले आणि हे उद्देश साधारण एकोणीसशे सत्तावीसचा जो कायदा आहे त्याचे कलम चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस या तीन कलमांमध्ये देखील तसं करत होते पण जेव्हा महाराष्ट्राचा हा कायदा आला तेव्हा ते तीन कलम महाराष्ट्राच्या संदर्भात ते रिपील करण्यात आले असंही आपल्याला पुढे दिसतं म्हणून ब्रिटिशांनी अठराशे पासष्ट पासून तर एकोणीसशे सत्तावीस पर्यंत हे जे काही आपण पाहतो वनाच्या कायद्याच्या बाबतीत झालेली उत्क्रांती या प्रत्येक ठिकाणामध्ये जास्तीत जास्त वनक्षेत्र शासनाच्या नियंत्रणाखाली राहावं आणि त्या ठिकाणी लक्षणीय वन्यजीवाची वाढ व्हावी वन उत्पादना आणि हालचालीवरती त्याचं नियमन करता यावं लाकूड आणि लाकडापासून निर्माण होणारे जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्या शुल्क नियंत्रित करता यावेत आणि वनाच्छादित क्षेत्र वाढावं वा। ही अत्यंत चांगले उद्देश त्याच्या पाठीमागं होते इतर वन उत्पादन हे देखील राखीव हो आणि संरक्षित वन केल्यामुळं त्याच्यावरती झाडतोड कमी होईल आणि कायद्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी असल्यामुळे गुन्हा होतो म्हणून त्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तिचं तो 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 उल्लंघन कोणी करणार नाही आणि केलं तर त्याला शास्ती होईल असा साधारण उद्देश होता जेव्हा महाराष्ट्रामध्ये हे सगळं असताना नोटिफिकेशन करत असताना खाजगी जमिनी जी आहेत आणि त्याच्यामध्ये जी वनं आहेत ते ताब्यात घेण्यामध्ये अडचणी येत असेल जेव्हा लक्षात आलं तेव्हा शासनानं महाराष्ट्राचा हा खाजगी वन संपादनाचा कायदा आणला त्याच्यातल्या उद्देश आपण जे पाहिले त्याच्याबरोबर इतर गोष्टीबरोबर गोवऱ्यावर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी म्हणजे खूप जनावरं फिरत असायचे आणि त्याच्यातनं जनावरं आणि तेही कमी करायचं जळू लाकडासहित वनोत्पादनाच्या बाबतीत गरजा भागवण्यासाठी आणि विशेषतः जेथे शक्य असेल तेथे वैज्ञानिक धर्तीवर खाजगी वनाचं रोपण करण्यासाठी म्हणजे खाजगी वनं जी आहेत ती वैज्ञानिक ज्याला सायंटिफिक सिस्टमनं डेव्हलप करावीत असा त्याचा उद्देश होता त्याद्वारे मातीचे संरक्षण होईल पाणी टिकून धरता येईल जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याकरता आणि खाजगी वनातील शेतीच्या व शेतकऱ्यांच्या राज्यातील इतर जमिनीच्या बाबतीत म्हणून त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा हा कायदा आणला तेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर एप्रिल साधारण पंचवीस सव्वीस एप्रिल दरम्यान जमिनीवरती झाडं होती त्या झाडाखालची खाजगी जमीन जरी असली तरी ती सरकारच्या मालकीची आपोआप झाली असं त्या कायद्यात तरतूद करण्यात आली साधारण बारा हेक्टरपेक्षा कमी होणार नाही इतकं क्षेत्र त्या शेतकऱ्याकडे ठेवून किंवा कुळाकडं ठेवून बाकीचं क्षेत्र सरकारनं संपादन करण्याचा त्यावेळेस सुरू केलं आणि जेव्हा कायदा आला तेव्हा अवघ्या महिन्या दिन महिन्यामध्ये असे नोटिफिकेशन्स काढले त्याच्या चौकशा केल्या लगेच सातबारावरती सरकारचं नाव लावलं आणि वन ताब खाजगी वन ताब्यात घेतले आणि सुखनैव राहणाऱ्या त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीच्या बाहेर काढून दिलं असं आपल्याला त्याचा तो महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर त्याचा उद्देश ज्या अर्थी राज्यातील वनभूमी ही अपुरी आहे आणि ज्या अर्थी राज्यातील खाजगी वने ही अतिशय राहास पावलेल्या आणि वारेमाप तोड झालेल्या स्थितीत आहे व शेती आणि शेतकरी यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे आणि ज्या अर्थी सर्वसाधारणपणे खाजगी वनातील महत्वाच्या साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी आणि ती नष्ट होऊ नये किंवा त्याच्या मालकांकडून त्याची वारेमाप तोड केली जाऊ नये यासाठी आणि लोकहिताच्या दृष्टीने पर्यावरणीय समतोल साध्य करण्याच्या व तो कायम राखण्याच्या प्रयोजनार्थ अशा वनाच्या पद्धतशीर व शास्त्रीय दृष्टीने होणाऱ्या विकासास व व्यवस्थापनास चालना देण्यासाठी ग्रामीण जनतेची आणि विशेष करून सामान्यपणे वनक्षेत्रात राहतात अशा आदिवासींची व इतर इतर मागास सामाजिक घटकांची अधिनियमान्वय संपादन केल्यामुळे ज्यांच्याजवळ असलेल्या एकूण धारण जमिनी नियत दिवशी म्हणजे त्याला एक नियत तारीख ठरवली एकोणीसशे पंच्याहत्तरची एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षातली त्या दिवशी बारा हेक्टरपेक्षा कमी झाल्या होणार नाहीत अशा पद्धतीने साधारण ज्यांच्या जमिनीमध्ये झाडं होते ते काढून घेण्यासाठी हा कायदा केला ज्या ठिकाणी खाण खानी होत्या किंवा ज्या ठिकाणी उत्खनन केलं जात होतं तेवढ्या जमिनी त्यातून ते वगळण्यात आल्या अशा रीतीने संपादन केलेल्या संपूर्ण वनजमिनी किंवा वनजमिनीच्या योग्य असा भाग त्यांना परत करण्यात येईल म्हणजे ज्यांनी सुरुवातीला ते ताब्यात घेतलं आणि नंतर काही अमेंडमेंट करून साधारण बारा हेक्टरपेक्षा ज्यांच्या जमिनी कमी झाल्यात त्यांना बारा हेक्टरपर्यंत येतील अशा पद्धतीनं त्या पुन्हा देण्यात आल्या तेव्हापासून सातबाराच्या इतर हक्कामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खाजगी वन आणि खाजगी वनाच्या संदर्भातले सेरे आहेत त्यामुळे त्या जमिनीचा विकास करण्यावरती आजही ज्या जमिनी जरी नोटिफिकेशन असे निघाले सातबारावरती असे आदेश झाले नोटिसा दिल्या दिल्या नाहीत त्याची कार्यपद्धती ठरली होती एक नोटीस कलम पस्तीसप्रमाणे एक पस्तीस पस्तीस स पस्तीस तीन प्रमाणे नोटिफिकेशन काढायला पाहिजे होते आणि जिल्हा वनसंरक्षक जे आहेत त्यांना अधिकार दिले होते नंतर ते डेप्टी फॉरेस्ट कन्झर्वेटरला अधिकार दिले अगदी रेंज फॉरेस्ट ऑफिसरपर्यंत देखील ते अधिकार दिले आणि मग नोटिसा काढल्या सातबारावरती नोंदी झाल्या आणि अशा नोंदींच्या आधारे आजही अनेक सातवारांवरती असे नियंत्रण आहेत आणि त्यामुळं शेतकरी जखडलेले आहेत अनेक कोर्टामध्ये आणि उच्च न्यायालयांमध्ये याच्या केसेस चाललेल्या आहेत अनेक केसेस चालल्या त्याच्या संदर्भातले अनेक केस लॉज आले ज्या जमिनी घेतल्या सरकार कधीच मोफत घेत नाही काही ना काही मोबदला देतं त्याच्यासाठी साधारण शेतसाऱ्याच्या प्रति हेक्टरी जो दर असेल शेतसाऱ्याचा त्याच्या वीस पटीपर्यंत आणि जे काही त्याच्यात जा झाडं झुडपं किंवा घरं किंवा काही बांधलेलं असेल अशाचा जो बाजारभावाप्रमाणे लँड ऍक्विशनप्रमाणे प्रमाणे जे मूल्य आहे ते शेतकऱ्याला देण्यात आलं हा आणि त्यासाठीचे जे सर्व अधिकार होते ती वन जमीन आहे की नाही ते खाजगी वन आहे की नाही हे ठरवण्याचं त्याच्या संदर्भातलं कॉम्पेन्सेशन ठरवण्याचं आणि याच्यातला कुठलाही मुद्दा उपस्थित झाला तर त्यावरती निर्णय देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या शक्ती ज्या अधिकाऱ्याला दिल्या आहेत उपविभागीय अधिकारी सारख्या अधिकारी त्यांना हे अधिकार देण्यात आले त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध अनेकदा त्यांचे निर्णय अंतिम असतात तरी देखील अपील करायचं असेल तर अपिलासाठी महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल ज्याला आपण एम आर टी म्हणतो साठ दिवसात त्यांच्याकडे अपील करण्यासाठी अपिलाची प्रोव्हिजन करण्यात आली ज्या केसमध्ये अपील झालं नाही त्या केसमध्ये एक वर्षाच्या शासनाकडे रिव्हिजन अर्ज दाखल करता येईल अशी त्या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे अगदी चोवीस कलमांचा कायदा आहे पण जमिनींच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक समस्या निर्माण करणारा तो कायदा म्हणून आजही लोक त्याचं नाव घेतात हो आणि अनेकांच्या सातबारामध्ये हा कायदा आजही उपस्थित आहे असं आपल्याला दिसतं आपण नुकतच फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टला एक तरतूद दुरुस्ती झाली आणि त्यानिमित्ताने एकूणच भारतामधल्या वन कायद्यांचा इतिहास तपासावा म्हणून आपण अपन आपल्या अपन महाराष्ट्रामध्ये असणारा हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या संदर्भात आपण चर्चा केली आपण अठराशे पासष्टचा कायदा पाहिला अठराशे चा कायदा पाहिला अठराशे सत्तावीसच्या कायद्याविषयी आपण बोललो आणखी देखील फॉरेस्टचे कायदे आहेत ज्यामध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट एकोणीसशे ऐंशीचा आहे ज्याला दोन हजार तेवीसला आता एक छानशी दुरुस्ती झाली त्यानंतर शेड्युल्ड ट्राईब अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स रेकग्निशन ऑफ फॉरेस्ट ऍक्ट टू थाउजंड सिक्सटीन ज्याला आपण ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी करण्यात आलेला कायदा असं म्हणतो दुसरा आहे पेसा पंचायत एक्सटेन्शन हा जो कायदा आलेला आहे टू शेड्युल एरियाज ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्स हा देखील सिड्युली एरियाज आणि तो हे ऐतिहासिक अन्यायाचं निवारण करणे आणि डिपन ऑफ डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो लोकशाहीचं कुलीकरण करण्याचा हा कायदा आहे दुसरा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे एकोणावीसशे बहात्तरचा आहे तो त्र्याण्णवमध्ये बदलला दोन हजार तीनला त्यामध्ये बदल करण्यात आला नंतर दोन हजार सहामध्ये त्यात बदल करण्यात आला सतत असा बदल करण्यात येतो शिवाय नॅशनल पार्क्स अँड वाईल्ड लाईफ बर्ड सँक्च्युरीजच्या संदर्भातले कायदे आहेत त्यानंतर कोस्टल रेग्युलेशनचे कायदे आहेत त्यानंतर ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो त्या बायोडायव्हर्सिटीचे कायदे आहेत एन्व्हायरमेंटचा कायदा आहे हे फॉरेस्टच्या कायद्याशी किंवा या शेवटी वनविभाग आणि पर्यावरण या कायद्याशी सम कक्ष असणारे कायदे आहेत किंवा त्यांच्याशी कायदे आहेत असे अनेक कायदे आहेत बस निमित्त होतं फॉरेस्ट ऍक्ट मध्ये झालेली दोन हजार तेवीसची ची अमेंडमेंट त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये देखील ज्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्यात असे काही कायदे तपासावेत असं वाटलं म्हणून त्याच फॉरेस्टच्या अंगानं आलेला दुसरा कायदा होता महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट अगदी चोवीस कलमांचा छोटासा कायदा आहे पण तसा असतो इतकाच गुंतागुंतीचा आणि प्रश्न निर्माण करणारा कायदा आहे अशा पद्धतीनं आपण आज फॉरेस्टच्या संदर्भातले जे विविध कायदे आहेत आणि त्याचा लोकजीवनावरती चांगला वाईट जो परिणाम होतो अर्थात हे सर्वच कायदे नियमनासाठी आणि भल्यासाठी चांगल्या वेलविंगसाठीच करण्यात आलेले त्याचा हेतू मात्र चांगला आहे अंमलबजावणीतल्या चुकांमुळे कधी कधी कायदे बदनाम होतात तशातला हा एक कायदा आहे असं आपल्याला दिसतं बाकी सर्व कायदे पाळले पाहिजेत आणि फॉरेस्टचं कव्हर जे आहे जे राष्ट्रीय इष्टांक दिलेला आहे की तेहतीस टक्के तेहतीस टक्केपेक्षा जास्त वाढेल असंच आपण पाहिलं पाहिजे आपण जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा आपल्या मित्र परिचितांना आणि ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना शेअर करा शेअर करत राहा शेअर करा शेअर करत राहा शिवाय ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना पाठवा पाठवत राहा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करत राहा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद